सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबरपर्यंत राज्याच्या पर्यटन संचालनालयाच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर पर्यटन सर्किट दर्शन सेवेला आज मुंबईतल्या दादर चैत्यभूमी परिसरातून प्रारंभ झाला महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे अध्यक्ष भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी प्रवासी बसला झेंडा दाखवून प्रारंभ केला या सर्किट पर्यटन प्रदर्शनात मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहता येणार आहे यात बाबासाहेबांचं निवासस्थान राजगृह बी आय टी ती चाळीतील निवासस्थान दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दक्षिण मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालय आणि दादर इथल्या चैत्यभूमी स्थळांचा समावेश आहे मुंबईसह रायगड जिल्ह्यातील महाड नाशिक पुणे नागपूर या जिल्ह्यातल्या विविध ऐतिहासिक ठिकाणं पर्यटन दर्शन या उपक्रमातून पाहण्याचा उपक्रम सुरू झाला आहे चार सात आणि आठ डिसेंबर या दिवशी हे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विभागानं दिली आहे महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांना आवश्यक वस्तूंचं पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि मनोज पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं